नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली रेसिपी रक्षाबंधन निमित्त खास शुद्ध मावा मलाई बर्फी. घरीच बनवलेल्या माव्यापासून ही खास बर्फी बनवली आहे. चला तर मग ह्याची रेसिपी बघूया. मलाई बर्फी बनवण्यासाठी जाडबुडाच्या कढईत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये 2 टेबलस्पून पाणी ठेवायचे, त्यामुळे दूध खाली लागत नाही. पॅनमध्ये 1 लिटर दूध ओतून 1 उकळी काढायची आहे. 1 उकळी आल्यानंतर सतत त्याला ढवत आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे. जिथपर्यंत दूध साधारण अर्धे होत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचे. एकदा का दूध घट्ट होत आले की त्याच्यामध्ये 4 चमचे मिल्क पावडर थोड्या दुधामध्ये मिक्स करून ओतायचे. तसे साखर 3 ते 4 चमचे टाकावी. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, पण कमी साखर टाकून ही बर्फी खूप छान होते आणि छानपैकी वड्याही पडतात. आता त्यात थोड्या केशराच्या काड्या, 1 चमचा वेलची पूड आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे बारीक पावडर टाकावी. जेव्हा हे दूध माव्यासारखे घट्ट होईल त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे. शेवटी त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून हे मिश्रण सतत ढवळत राहावे, त्यामुळे ते खाली लागत नाही आणि पटकन आळते. सणासुदीला बनवल्या जाणाऱ्या मिठाई आणि इतर रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या रेसिपीही तुम्ही नक्की बघा. केक पॅनमध्ये बटर पेपर ठेवून त्यावर हे होममेड मलाई बर्फीचे मिश्रण ओतावे. साधारण रूम टेम्परेचरला 2 तास हे सुकू द्यावे. दोन तास झाले आहेत, त्याच्या वड्या कापून घेऊया. आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स, केशर किंवा गुलाबाच्या पाकळीने गार्निश करा. मलाई बर्फी खूप छान दाणेदार तर दिसतेच, पण खायलाही अप्रतिम लागते. नक्की बनवून बघा. तयार झाली आपली शुद्ध माव्यापासून मलाई बर्फी. मलाई बर्फीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. चॅनलला भेट द्या. धन्यवाद.